बहुतेक यानं पाल खाल्लेली असावी पा, इथं फुगलेलं दिसा लागला, छोटीशी पाल खाल्लेली असावी. मेन भक्ष म्हणजे याचं पाल आहे. मण्यार फूल काळा असते आणि हे चॉकलेटी रंगाचा आणि त्याच्यावर पांढऱ्या रेषा आहे का. नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी सर्व मित्र गोपाल पाटील. मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मालेगावहून 3 किलोमीटर माझं स्वतःचं गाव डही आणि डही गावाच्या शेजारीच शिववर्ती हायवेवर ही एक शाळा आहे, आमची जिल्हा परिषद मराठी शाळा. आणि इथून फोन आला की शाळेमध्ये एका वर्गामध्ये साप गेलेला आहे, छोटासा साप आहे आणि पोत्याच्या खाली गेलेला आहे. आता हे आमचे शिक्षक घुगे सर आणि ह्या मुली, तर आपण पाहू नेमकं कोणता साप येते. कोण पाहायला जाता नाही पायपत गेला आता. कवड्या साप आहे. आणि मित्रांनो, याच्या अगोदर ही घाबरू नका, कारण लाईट येत नाही का. नाही ए पोर बाजू सरका तिकडं पाहून कसा तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कॉमन उल स्नेक म्हणजे कवड्या साप आहे. मराठीमध्ये कवड्या, हिंदीमध्ये कवडीवाला साप. आणि खूपच रागीट साप आहे, चावणारा साप आहे. पण याच्या चावल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, कारण की हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे. पूर्णपणे बिनविषारी साप आहे. आपल्या घरात किंवा घराच्या आसपास फक्त पाल खाण्यासाठी येते. पाल, बारीक सरडा वगैरे असं याची ओळख तुम्ही पाहू शकता. आपल्या भारत देशाचा सर्वात जास्त विषारी साप मण्यार आणि हा साप सारखाच दिसतो. बहुतेक यानं पाल खाल्लेली असावी पा, इथं फुगलेलं दिसा लागला, छोटीशी पाल खाल्लेली असावी. मेन भक्ष म्हणजे याचं पाल आहे. मण्यार फूल काळा असते, मण्यार फूल काळा असते आणि त्याच्यावर आडव्या रेषा पांढऱ्या आणि हे चॉकलेटी रंगाचा आणि त्याच्यावर पांढऱ्या रेषा आहे का नाही. तर हे कवड्या आणि मण्यार याच्यामध्ये लय कन्फ्यूज होतात लोक, कारण की दोन्ही सारखेच दिसतात. सामान्य लोक ओळखू शकत नाहीत, आम्ही ओळखू शकतो. भारत देशाचा सर्वात जास्त विषारी साप म्हणजे मण्यार. हां, नाही नाही मण्यार साप पण याच्यातनी फरक आहे, पण ते सामान्य लोकांना कळत नाही. हां, कवड्याला मण्यार, मण्यारले कवड्या म्हणतात. तर हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे, पण चावण्यात नंबर 1, खूप रागीट आहे हा साप. पण चावल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. याच्या पोटामध्ये छोटीशी पाल असावी असा अंदाज, नाही तर आणखी काहीतरी असं. पण पालच असेल, 90% पालच खाते. इंग्लिशमध्ये कॉमन उल स्नेक, मराठीमध्ये कवड्या, हिंदीमध्ये कवडेवाला साप. तर या गुरुजीचं मनापासून आभार आहे मित्रांनो, यांनी मला कॉल केला. आणि लहान लहान मुलं आहेत मित्रांनो, तिकडे दाखवा. या सापाच्या जागी जर विषारी साप असता तर थोडासा प्रॉब्लेम झाला असता, थोडासा म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. हां, आपल्या घरात किंवा घराच्या आसपास साप आढळल्यास जवळच्या सर्पमित्रांना संपर्क करा. ते सर्पमित्र येतील, सापांना पकडतील आणि पर्यावरणामध्ये रिलीज करतील. सापांना मारू नका मित्रांनो, साप आपल्या पर्यावरणातील एक मुख्य घटक आहे. साप वाचले तर पर्यावरण वाचल, पर्यावरण वाचलं तरच माणूस वाचल. धरतं का. खूप चांगल्या प्रकारे आपण या सापाला रेस्क्यू केलेलं आहे आणि एका छोट्याशा बर्नीमध्ये पॅक केलेलं आहे. अर्ध्या ते एका घंट्याच्या हो छिद्र आहे, अर्ध्या ते एका घंट्याच्या नंतर त्याला त्याच्या पर्यावरणामध्ये रिलीज करण्यात येईल. मित्र, सापांना वाचवण्याचा, भीती दूर करण्याचा आणि माहिती सांगण्याचा प्रवास चालू आहे, असाच चालू राहील. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्याशिवाय व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ आणि ही माहिती पोहोचली पाहिजे. आता मुलांनो ध्यानात ठेवायचं, हे चॉकलेटी रंगाचा साप, चॉकलेटी चॉकलेट असतं आपलं चॉकलेट कलर आणि त्याच्यावर पांढऱ्या रेषा, हे जर साप असला तर असं समजून जायचं की हे कवड्या साप आहे, बिनविषारी आहे. या सापाला घाबरण्याचा गरज नाही. आणि साप चावल्याच्यानंतर कुठे जायचं, फक्त दवाखान्यामध्ये जायचंय. काही झाडफूक नाही, काही तंत्रमंत्र नाही, आहे का नाही. कारण की विषारी साप जर असेल, विषारी साप जर चावला तर आपल्याला कोण वाचू शकेल, फक्त हॉस्पिटल, डॉक्टर. आणि विषारी सापाचं जे विष असते त्याच्यापासूनच अँटीवेनम बनते आणि त्याच्यापासूनच आपला जीव वाचते. काही झाडफूक नाही, काही तंत्रमंत्र नाही सरप चावल्याच्यानंतर, बरं का.
तुमच्या आजूबाजूला पण सांगायचं कोणाला साप जर चावला तर तुम्ही फक्त एवढं सांगायचं की आम्ही आल्या सर्प मित्रांना सांगितलं की साप चावल्याच्या नंतर फक्त हॉस्पिटलमध्ये म्हणजे दवाखान्यामध्ये जायचं, काही देवाच्या जवळ बसायचं नाही, बाबा वैगी तंत्रमंत्र करायचं नाही. बरं मुलांना ओके तर पुन्हा कधीतरी भेटू अशाच नवीन परिवाराची मदत करताना, रप्टाईलची मदत करताना. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा, व्यस्त राहा. जय हिंद, जय भारत आणि वंदे मातरम.